प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मतदान होईल असं जवळपास निश्चित आहे. राज्यसभेच्या ज्या 6 जागांवर नवीन उमेदवार येणार आहेत किंवा नवीन खासदार येणार आहेत त्या जागापैकी सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतात आणि भारतीय जनता पक्षाकडून काही अनपेक्षित चेहरे राज्यसभेत आपल्याला पाहायला मिळू शकतात. अनेक असे नेते आहेत ज्यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत येत आहे, ज्यामध्ये विनोद तावडे यांच्या देखील नावाचा समावेश आहे. पण भारतीय जनता पक्षातल्या महाराष्ट्रातल्या नेत्या ज्या गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत त्या नेत्या म्हणजे ओबीसी समाजाचं नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडे. पंकजा मुंडे या राज्यसभेवर जाऊ शकतात का आणि राज्यसभेवर त्या जाण्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. त्यातलं पहिलं उदाहरण, पहिलं कारण ज्यामुळे पंकजा मुंडे या राज्यसभेवर जाऊ शकतात, पहिलं कारण आहे ते म्हणजे बीडची लोकसभा. मंडळी, अनेकदा असं म्हटलं जातं की प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना 2024 निवडणुकीमध्ये लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं आणि म्हणून प्रीतम मुंडेंच्या जागी पंकजा मुंडे या लोकसभेत जाऊ शकतात अशी चर्चा अनेकदा होत असते. पण याच चर्चेला पूर्णविराम दिला तो पंकजा मुंडे यांनी. पंकजा मुंडे यांचं म्हणणं होतं की मी माझ्या बहिणीच्या जागी तिथे तिची जागा कशी घेऊ शकते, तिला तिथे लोकांनी निवडून दिलेलं आहे, ती लोकांचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करते, लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न, बीड जिल्ह्याचे प्रश्न ती दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये उत्तमरित्या हाताळते, मांडते, म्हणून तिच्या जागेवर मी लोकसभेत जाणार नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याची, बीडमधून लढवण्याची कुठलीही इच्छा माझी नाही असं देखील त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून जी पहिली शक्यता होती की बीडमधून त्या लोकसभेमध्ये जातील तर नाही, म्हणून त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन मागचं दार अर्थात वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा, राज्यसभेत त्या जाऊ शकतात. याचं पहिलं कारण म्हणजे त्यांना बीडची लोकसभा लढवायची नाहीये. दुसरं महत्वाचं कारण, अनेकदा असं म्हटलं जातं की आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा परळीची जी जागा आहे, विधानसभेची जी जागा आहे, त्या जागेवरून धनंजय मुंडे हेच पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार असू शकतात. म्हणजेच काय, अजित पवार गटासोबत धनंजय मुंडे गेल्यापासून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरद, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आहेत. म्हणजेच काय, महायुतीला ही जागा जर सुटली तर त्या महायुतीच्या जागेकडनं धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आहेत ते तिथे उमेदवार असतील आणि म्हणून त्यांच्या ज्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असतात पंकजा मुंडे त्या आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवताना पाहायला मिळू शकत नाहीत. अर्थात परळीचा आमदार कोण असेल तर ते धनंजय मुंडे असतील आणि पंकजा मुंडे या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये देखील उभं राहणार नाहीत कारण त्या महायुतीचा महत्वाचा भाग असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. म्हणजे जर त्यांना परळीमधून जर उभा राहायचं असेल तर त्यांना भारतीय जनता पक्ष अथवा महायुती जी आहे ती सोडावी लागेल आणि दुसरा कुठला तरी प्रवेश पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल किंवा अपक्ष उभा राहावा लागेल. पण मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका जी आहे ती पंकजा मुंडे यांनी आधीच घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जो दुसरा ऑप्शन होता तो म्हणजे विधानसभेमध्ये जाण्याचा, तर विधानसभेमध्ये जाण्याची सुद्धा त्यामध्ये त्यांना कुठलाही इंटरेस्ट नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे परळीमधून त्यांना इंटरेस्ट असला तरीही तिथून त्या पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवतील महायुतीकडून अशी कुठलीही शक्यता आपल्याला वर्तवण्यात येत नाहीये. म्हणजेच काय, या दोन जे शक्यता आहेत त्या तिथून नाही आहेत, ही दोन कारणं आहेत ज्यामुळे त्या राज्यसभेत येऊ शकतात. तिसरं महत्वाचं कारण, ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा आपण गेली कार्यपद्धती पाहतो आहोत, ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते त्यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे की आता भारतीय जनता पक्षामध्ये काही काळासाठी नेत्यांना संघटनेमध्ये काम करायला पाठवलं जातं आणि संघटनेमधून त्यांना पुन्हा सरकारमध्ये समाविष्ट केलं जातं. विनोद तावडे हे असं एक नाव आहे ज्या विनोद तावडेंना मध्यंतरी भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणातून कुठेतरी दूर ठेवण्यात आलं होतं, तेच विनोद तावडे आता आपल्याला राष्ट्रीय पातळीवर संघटनेमध्ये आपल्याला सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतात. म्हणून असं बोललं जातं की विनोद तावडे जे आहेत ते कदाचित पुन्हा एकदा जर भारतीय जनता पक्षाचं 2024 सरकार आलं तर केंद्रात मंत्री म्हणून सुद्धा पाहायला मिळू शकतात. म्हणजेच काय, ज्या प्रकारे राजकीय पुनर्वसन विनोद तावडेंचं केलं गेलं किंवा केलं जाईल अगदी त्याच प्रकारे पंकजा मुंडे यांच्या रूपानं ओबीसी चेहरा जो आहे तो ओबीसी चेहरा राज्यसभेत जाऊन तेथे देखील त्यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. म्हणजेच काय, प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे या वरचढ आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून ज्या प्रकारे मराठवाड्यातून एक मंत्रीपद भागवत कराडांना या टर्मला देण्यात आलं होतं त्याप्रकारे जर पुढच्या टर्मला मोदी सरकार पुन्हा आले तर 2024 एक महत्वाचं मंत्रीपद जे असेल, केंद्रातलं मंत्रीपद जे असेल ते पंकजा मुंडे यांना दिलं जाऊ शकतं आणि म्हणून ते जर मंत्रीपद पाहिजे असेल तर त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाऊ शकतं. म्हणजेच काय की पंकजा मुंडेंकडे ही तीन कारणं आहे ज्यामुळे त्या राज्यसभेवर जाऊ शकतात, राज्यसभेची निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण मंडळी, ह्या सर्व चर्चा आहेत, या चर्चेवर उत्तर जे आहे
अजून आपल्याला पंकजा मुंडेंनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये, ना भारतीय जनता पक्षाने या संदर्भातलं कुठलंही स्पष्टीकरण दिलंय. भारतीय जनता पक्ष कुणाला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल, आणि जर पंकजा मुंडे या राज्यसभेच्या खासदार झाल्या तर बीडमध्ये महत्वाचं किंवा वजन जे असेल ते पंकजा मुंडेंचं असेल की धनुभाऊचं असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.